लग्न बसत्याचे विश्वासाचे नाव यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। आमच्या शोरूम मध्ये लग्न बसत्याचे संपूर्ण साहित्य, विविध प्रकारचे फर्निचर मिळण्याचे होलसेल ठिकाण यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। विलीनीकरण झालेच पाहिजे या मुद्द्यावरून मागील 4 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे राज्यामधील संपूर्ण ग्रामीण भागातील रहदारी ही पूर्णतः ठप्प झाली आणि या बंदमुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान देखील झाले। आज कुठेतरी अंशतः हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करून एसटी बसेस सुरू होत आहेत, मात्र डेपोतील अनेक जुन्या एसटी बसेस यामध्येच बंद पडत आहेत, त्यामुळे चालकांना प्रवाशांचे बोलणे खावे लागत आहे। तर या बसला ढकलण्यासाठी इतर लोकांना हात जोडून बोलवावे लागत आहे। असाच प्रकार पंढरपूरच्या बसस्थानकामध्ये आज घडला असून अनेक लोकांनी ही बस ढकलून चालू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही बस लवकर सुरू झाली नाही, त्यामुळे एसटीचे सर्व प्रवासी खाली उतरले। मग त्यानंतर ही बस चालू झाली, मात्र प्रवासी उतरल्याने एसटी महामंडळाचे मात्र आर्थिक नुकसान झाले हे नक्की। त्यामुळे आता एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यासोबत बंद पडणाऱ्या बसेसची निगा राखण्यासाठी मोहीम सुरू केली पाहिजे, नाहीतर येणारे प्रवासी देखील अशा बंद पडणाऱ्या एसटीकडे फिरकणार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळाला आणखीन आर्थिक तोट्यात जाण्याची वेळ येणार आहे।